महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार आज सात एप्रिल दुपारचा कापूस बाजारभावाच्या आजच्या या व्हिडिओमध्ये खास करून आपण हे बघणार आहे की बरेचसे शेतकरी हे म मनामध्ये द्विधावस्था ठेवून आहे की सध्या कापूस भाव वाढलेला आहे परंतु कापूस आता देऊन टाकावा की अजून दाबून ठेवावा हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मानामध्ये आहे ज्यांनी ज्यांनी अजून कापूस ठेवलेला आहे तर त्यांना निश्चितच आशा वाढलेली आहे तर चला जाणून घेऊ आपण पुढे काय होऊ शकतं ते आणि काय निर्णय घ्यायचा तो तत्पूर्वी नक्कीच विनंती करतो कधी आता आपण नवीन असाल तर अवश्य आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व प्रकारचे बाजारभावाची माहिती तुम्हाला घरबसल्या बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो खास करून जसं की प्रत्येकाला आशा आहे कापूस भाव वाढलाच पाहिजे आणि तुमची आशा पकडणं हे सुद्धा साहजिकच आहे कारण शेतकऱ्याला सर्व गोष्टीचा जर विचार केला होणारा खर्चाचा विचार केला तर निश्चितच हा जो भाव चालू आहे तर तो न परवडण्यासारख्या गोष्टी आहे परंतु मार्केटचा जर आपण अभ्यास केला तर कापूस भाव हा यावर्षीचा मार्केटचा पूर्ण अभ्यास केला तर सुरुवातीला अचानकच वाढ होती परंतु त्यामध्ये मध्यंतरी खूप कमी भाव झालता आणि बऱ्याच वेळेस भाव, भाव साथ 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 साथ, साथ, साथ हा स्थिर राहिला परत मध्यंतरी अजून भाव वाढला जेणेकरून मध्ये एकदा साडेसहा हजाराचा सात झाला सातचा साडेसात साडेसातचा आठपर्यंत झालेला आहे तर साडेसात हजार रुपये हा भावसुद्धा बऱ्याच दिवस स्थिर राहिला होता त्यानंतर साडेसातवरून शंभर दोनशे तीनशे असा वाढत वाढत आता त्या ठिकाणी आठ हजार रुपयापर्यंत भाव वाढला आणि आठ हजार शंभर दोनशे तीनशे वेगवेगळ्या बाजार समित्येत तर साडेआठे पण लोकलची गोष्ट चालली आपली लोकलमध्ये आठ हजाराच्या आसपास आज सध्या कापूस चालू आहे म्हणजेच काय तर कापूस भाव तिथं येऊन आता मात्र स्थिरावलेला आहे म्हणजे इथून पुढे कापूस भाव वाढेल की नाही हे सगळं बघण्यासारख्या गोष्टी परंतु एक अंदाज तरी असा आहे की यापेक्षा कापूस कमी होणार नाही मग शेतकऱ्यांनी ज्यांना असं वाटतं की आपण अजून थांबलं पाहिजे तर ते थांबा पण ज्यांना असं वाटतंय की आता थांबणं योग्य नव्हे तर कापूस देऊन टाका कारण त्यामध्ये तुमचं भलं आहे ठीक आहे मित्रांनो बघू आपण